महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी घडामोडं आणि एकूणच पुढचा अंदाज सांगणार आहे आपण बघतो की झारखंडवर एक कमीदाबाचं क्षेत्र आहे आणि दुसरं जे आहे ते दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या दरम्यान आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय कोकण किनारपट्टीला सर्वत्र पावसाचं वातावरण आहे मात्र एकूणच पावसाचा प्रभाव जो आहे तो कमी आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आता तयार झालेलं आहे आपण जर यावर्षीचा मान्सूनचा परतीचा प्रवास बघितला तर पंचवीस तारखेला हवामान खात्याकडून घोषणा करण्यात आली की परतीचा पाऊस सुरू झाला परंतु पाच दिवस तो अंदाज हे पुढे सरकू शकला नाही त्यानंतर तीस तारखेला त्यामध्ये प्रगती झाली आणि एक तारखेलाही काल एवढी प्रगती होऊ शकली नाही परंतु एकूणच आता परतीच्या प्रवासाला अतिशय अनुकूल वातावरण आहे कारण पश्चिम भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये सुद्धा किंवा उत्तर भारतामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी झालं आहे आणि डब्ल्यू डी हे मान्सूनच्या पावसामध्ये गणले जात नाहीत त्यामुळे परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण आहे सध्या हवामानातले महत्त्वाचे बदल आपण आज जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कमजोर होणार आहे तरी देखील सातारा सांगली किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये काही भागात विरळ स्वरूपात पाऊस होऊ शकतो मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर आजपासून कमी होणार आहे अजूनही थोडं वातावरण दोन्ही कमी दाबामध्ये असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्यास अनुकूल स्थिती असल्यामुळे काही विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस स्थानिक स्वरूपात होऊ शकतो परंतु फारसं प्रभावी वातावरण आता महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही अजून पूर्व विदर्भामध्ये पूर्वेकडील कमी दाबाचा प्रभाव आहे त्यामुळे विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो तीन तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाण कुठे असणार नाही परंतु अजूनही पूर्व भारतामध्ये जोरदार क्षेत्र आहे अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे दक्षिण अरबी समुद्रात पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे एकूणच आपण जर बघितलं तर हे सर्व वातावरण ईशान्य मान्सूनसाठी पूरक होत जाणार आहे आणि मान्सूनचा प्रभाव लवकरच आता कमी होईल आपण चार तारखेची थोडी परिस्थिती बघूयात चार तारखेलाही फारसं भारतात पावसाळी वातावरण राहणार नाही पूर्वेकडील पावसाचं वातावरण देखील आता कमजोर होत जाणार आहे म्हणजे एक एक राज्यातून पाऊस तिथेही माघार घेणार आहे आणि एकूणच मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होतो आहे असं आपल्याला आता जाणवत जाणार आहे आपण दहा तारखेला बघतो की थोडं दक्षिण कोकणामध्ये किंवा गडचिरोलीमध्ये पावसाळी वातावरण होऊ शकतं अशा प्रकारचा या मॉडेलचा एक अंदाज आहे सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये दहा अकरा तारखेला थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे एक नऊ दहा अकरा अशा दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते बाकी महाराष्ट्रात आता पाऊस सध्या तरी उघडला आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघतो पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहील किंवा कोकणात एखाद दुसरी स्तरी येऊ शकते बाकी महाराष्ट्रात मात्र दोन तारखेला पाऊस उघडल्याचं दाखवलं आहे आणि तीन तारखे मात्र एकदम पूर्ण उघडी महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अतिशय अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे स्कायमेटने देखील कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडे ढगाळ वातावरण किंवा हलक्या पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते दहा तारखेला असा अंदाज दिला आहे आपण बघतो चौदा तारखेला पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची एक प्राथमिक शक्यता आता निर्माण झालेली आहे चौदा पंधरा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा पूर्वेकडील भाग आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळं तर निर्माण होऊ शकतं चौदा पंधरा तारखेला परंतु एकूणच लक्षात ठेवा हा फारसं विशेष पावसाचं तोरण नाही आहे दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो परंतु हे मोठं पावसाचं तर नाही की जेणेकरून तुम्हाला शेती व्यवसायामध्ये कुठलीही अडचणी येईल या मॉडेलनुसार पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जे काही कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्राकडून तयार झालेलं आहे याचा प्रभाव कमी होणार आहे एकूणच आपण बघतो की झारखंडवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र थोडं प्रभावी राहणार आहे तीन चार तारखेपर्यंत मात्र एक म्हणजे हे पावसाळी वातावरण दोन तीन चार तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहील परंतु नंतर याचा प्रभाव कमी होत जाणार आहे पाच तारखेपर्यंत झारखंडकडील कमी दाबाचं वातावरण राहील आणि नंतर मात्र याचा प्रभाव संपून जाणार आहे अरबी समुद्रामध्ये लवकरच म्हणजे सहा सात तारखेला एक उच्च दाबाची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे आणि साधारणपणे मान्सून संपत असल्याचं ते लक्षण आहे आपण बघतो की अरबी समुद्रामध्ये उच्च दाबाची चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे नैऋत्य मान्सून संपतो आहे असा त्याचा अर्थ आहे नैऋत्य मान्सूनचा प्रभाव आता या ठिकाणी संपणार आहे तर ईशान्य मान्सूनसाठी अनुकूल वातावरण भविष्यामध्ये तयार होत जाईल परंतु लक्षात ठेवा ईशान्य मान्सून हा महाराष्ट्रामध्ये फारसा प्रभाव टाकत नाही तो केवळ दक्षिण भारतामध्ये थोड्याफार प्रमाणात पडतो किंवा बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला थोडाफार त्याचा प्रभाव असतो त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पावसाची माघार होते हे लक्षात घ्या जे पावसाळी वातावरण सध्या दक्षिण कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंफार तयार झालेलं होतं याचा प्रभाव आज कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो थोडं इगतपुरी भागामध्ये किंवा एकूणच कोकण किनारपट्टीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर थोडंफार पावसाळी परिस्थिती आज राहू शकते आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाळी वतून राहण्याची शक्यता आहे थोडं गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये या कमीदाबाचा म्हणजे झारखंडच्या कमीदाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे साधारण हे फिरून फिरून भारतावर प्रभाव टाकत असल्यामुळे याचा प्रभाव काही दिवस पूर्व विदर्भाच्या दिशेने राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की शेवटी चक्राकार परिस्थिती आहे व वादळी परिस्थितीचा जवळपास गडचिरोली जिल्ह्यापर्यंत चार पाच सहा तारखेच्या दरम्यान प्रभाव पडू शकतो बाकी या कमी दाबाचा महाराष्ट्रावर तसा फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही आपण बघतो की एकूणच पावसाची परिस्थिती आता उघडत जाणार आहे ईशान्य मान्सूनचा थोडा प्रभाव दक्षिण भारतामध्ये तयार होईल आणि मग महाराष्ट्रात थोडंफार वातावरण कधीतरी एखादा कमी दाब किंवा वादळी परिस्थिती निर्माण झाल्यास निर्माण होईल अन्यथा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामं आता करावीत भविष्यामध्ये जशी पावसाची परिस्थिती निर्माण होईल तसा आपल्याला अंदाज मॉडेलच्या माध्यमातून दिला जाईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा